सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-22. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात काष्टी इथे पार पडलाय. पाचपुते यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काष्टी इथे केंद्राच्या एडीपी या योजनेअंतर्गत सामाजिक अधिकाराकरता शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक दिव्यांग व्यक्तींना खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या शुभ हस्ते साहित्य आणि इलेक्ट्रिकल सायकलचं वाटप करण्यात आलं. रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन यावेळी करण्यात आलं. यावेळी खासदार सुजय विखे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या कामाचा पुरावा देत जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करताना पाचपुते यांना अनेक अडचणी आल्या, पण सामान्यांचा विकास साधण्यासाठी त्यांनी हे संकट झेललं आहे आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी कामं केली आहेत. पक्षाची आजारपणाची अनेक संकट त्यांनी झेलली आहेत, मात्र सर्वसामान्यांच्या हिताचा विचारच त्यांनी नेहमी केला असं म्हटलंय. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी केलाय. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण या दिवसाला या साहित्य वाटपाचा कार्यक्रम का घेत आहोत? राष्ट्रीय वयोश्री योजनेचं वाटप असेल, आपल्या दिव्यांग बंधू आणि भगिनींचा वाटप असेल. जेव्हा आम्ही हा विचार केला की साहित्य आपल्याकडे आलेलं आहे आणि या साहित्याचं वाटप कुठल्या दिवशी घेतला पाहिजे, जेव्हा मला कळालं की आज पाचपुते साहेबांचा वाढदिवस आहे, एक असं व्यक्तिमत्व जर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार झाला असेल स्वातंत्र्यापासून, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आणि अहमदनगर जिल्ह्याच्या रचनेपासून तर या जिल्ह्याच्या आराखड्याला विकासाची चालना देण्याचं कोणी काम केलं असेल, तर मला असं वाटतं की नगर जिल्ह्यामध्ये फक्त 2 किंवा 3 नावं निघतील आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जर कोणाचं असेल तर माननीय पाचपुते साहेबांचं राहणार आहे. 50 वर्षाचा राजकीय प्रवास, सगळ्या संकटाला सामोरे जात, सगळ्या अडचणींना सामोरे जात, आरोपांना सामोरे जात, कधी पक्षाकडून अडचण, कधी जिल्ह्याच्या नेत्यांकडून अडचण, ज्या पक्षाला वाढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी पाचपुते साहेबांनी आपलं आयुष्य घातलं, त्या पक्षाने त्यांना अडचणीत आणून देखील आज माननीय पाचपुते साहेब एवढ्या संघर्षानंतर देखील आमदार म्हणून आपल्या समोर आहेत. तर याचं कारण, एक वेळेस हॉस्पिटलमध्ये असताना माझा संवाद झाल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न असा असायचा की आपलं कुकडीचं आवर्तन सुटलंय का, आपल्या चाऱ्या सुटल्या पाहिजे, आपल्या डिंब्या बोगद्याचं काय झालं, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपला मुलगा काय करतोय, आपली भाचा काय करतोय, आपला पुतण्या काय करतोय कधीच त्यांनी विचारलं नाही. पण कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर पहिला प्रश्न कितीही आजारी असताना विचारणारा माणूस म्हणजे बबनराव पाचपुते सर. नमस्कार, मी छाया शांताराम गव्हाणे, मुक्काम पोस्ट महादेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून मी आले. 6 महिन्यापूर्वी मी श्रीगोंदा या ठिकाणी मला ट्रायसिकल मिळावी म्हणून मी कागदपत्र केले होते, परंतु आज रावजी पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला एक आग्रहाची आणि खूप दयेची भेट आम्हाला मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप मनस्वी आभारी आहोत. मदत केली
आणि मार्गदर्शनही केले विकलांगांसाठी, त्यांची चांगली योजना आहे आणि जशी आम्हाला ही ट्रायसिकल मिळाली इतर अपंगांना पण याचा मोबदला मिळावा यासाठी मी जरूर आपल्या बबनराव पाचपुते यांच्याकडे मी आग्रहाची विनंती करेन। काही माझं नाव विजय भानुदास देशमुख, राहणार मुक्काम पोस्ट येळपणे पिसुरे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। मला सुजय दादा विखेंच्या माध्यमातून बबन दादा पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल भेट दिली, मोटरसायकल, त्यांचे खूप खूप आभारी आहे। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा।